नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याला मेदू वडा बनवायचा आहे, साऊथ इंडियन रेसिपी. चला तर मग आपण आता ॲटोमॅटिक पाट्यावरती वड्यासाठी वाटण वाटून घेऊया. हा पाटा मिक्सरसारखाच असतो, या पद्धतीने त्याचं भांडं असतं खाली, त्याला पाटा असतो बसवलेला. आणि हा त्यावरचा वरवंटा, यालाही आपण त्यामध्ये बसवून घेऊ. आणि वरती एक नट असतो, तो बसवायचा आणि तो सुरुवातीला ढेलाच ठेवायचा. डाळही आपली मस्त भिजलेली आहे, आपली 3 ते 4 तास डाळ चांगली भिजलेली आहे. हिला आता आपण वाटून घेऊया, यामध्ये टाकून. यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि परत याला चालू करायचं. वड्यासाठी आपल्याला पाणी खूप कमी टाकायचं, म्हणजे वडे छान बनवता येतात. यावरती आपल्याला झाकण ठेवूनही वाटून घेता येतं. आता आपल्याला याचा नट थोडासा फिट करून घ्यायचा आहे, म्हणजे छान बारीक वाटल्या जाईल. आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं. पाण्याचा वापर जितका कमी करता येईल तितका कमी करायचा. आणि याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे, किंवा आपण याला मिक्सरमधूनही वाटून घेऊ शकतो. पण यामध्ये वाटल्यानंतर याची चव पाट्यावर वाटलेल्या तिखटासारखीच लागते, कारण हा ही पाटाचाही दगडावरच वाटल्या जातं. आपली ही उडदाची डाळ छान वाटली गेलेली आहे, एकदम बारीक झाली. आता आपण या पिठाला काढून घेऊया. आणि या पिठाला 5 ते 6 तासासाठी आपल्याला तसंच ठेवायचं आहे झाकून. पीठ आपलं आता छान भिजलेलं आहे. इथे एक वाटी डाळ घेतलेली आहे, डाळीला स्वच्छ धुवायचं 2-3 पाण्याने सांबार बनवण्यासाठी. आणि 1 इंच वरती पाणी ठेवायचं, त्यामध्ये एवढं पाणी टाकायचं. आणि 1 चमचा तांदूळ घेतलेले आहे स्वच्छ धुवून, तेही टाकायचे. 1 मोठा कांदा आणि 1 टोमॅटो, तोही बारीक चिरून टाकायचा. आणि इथे 2 बटाटे टाकत आहे. आणि थोडीशी हळद टाकायची आणि 1 चमचा तेल टाकायचं. आणि कुकर लावून द्यायचं. कुकर होतं तोपर्यंत आपण सांबारसाठी चिंच भिजू घालूया. चिंच मीठ लावून ठेवलेलं होतं, ती धुवून घ्यायची आणि त्यामध्ये पाणी टाकून भिजत ठेवायची. सांबारसाठी लावलेली डाळ आता छान शिजलेली आहे, त्यामधले बटाटे काढून घ्यायचे आणि तिला चांगलं घोटून घ्यायचं. चला मग आपण आता सांबार करूया. इथे 1 मोठं पातेलं तापत ठेवायचं. मी कुकरच घेतलेला आहे. इथे तेल टाकलेलं आहे मोठ्या चमच्याने, चमचा भरून. तेल तापल्यानंतर 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे टाकायचे. आणि अद्रक लसूण आणि हिंग याची पेस्ट टाकलेली आहे. हिंग मी त्यामध्येच कुटून घेतलेला आहे. आणि कढीपत्ता टाकायचा, कोथिंबीर टाकायची, त्याला परतून घ्यायचं. आणि 1 चमचा हळद टाकायची. तिखट आपल्या आवश्यकतेनुसार टाकायचं. मी 2 चमचे तिखट टाकलेलं आहे. त्यालाही अगदी थोडा वेळ परतू द्यायचा आपल्याला. आणि 2 चमचे सांबार मसाला टाकलेला आहे. आता आपली चिंच छान भिजली. मी ती चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे, तो चिंचेचा कोळ टाकायचा. चिंचही आपल्या आवश्यकतेनुसार टाकायची. आपल्याला किती आंबट करायचा आहे त्या आकाराने मी तेवढीही चिंच टाकलेली आहे. आणि 1/2 वाटी यामध्ये गूळ टाकायचा. गुळही थोडा कमी जास्त आपल्या आवश्यकतेनुसार आपण करू शकतो. आणि तेल सुटेपर्यंत मसाल्याला चांगलं परतून घ्यायचं. आणि त्यामध्ये बॉईल केलेल्या भाज्या टाकायच्या. इथे मी यामध्ये शिजलेला बटाटा आणि थोड्याशा काही भाज्या होत्या, त्या थोडं मीठ टाकून मी उकळून घेतलेलं आहे 5 मिनिटासाठी. त्या भाज्या टाकायच्या. मसाल्याला तेल सुटलं की त्यामध्ये शिजलेली डाळ टाकायची. आणि आता आपल्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचं. आपल्याला किती घट्ट करायचं किंवा पातळ ठेवायचं त्या आकाराने त्यामध्ये पाणी टाकायचं. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं.
आता या सांबारला एक उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर यावरती थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. आता सांबार उकळतो तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ. चटणीसाठी लागणार आहे आपल्याला अर्धा नारळ घेतलेला आहे, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धा लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि 7-8 मिरच्या आणि 2 चमचे चना डाळ घेतलेली आहे. थोडंसं तेल टाकून या डाळीला भाजून घ्यायचं आहे थोडंसं लालसर होईपर्यंत. आणि हा पूर्ण मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला मिक्सरमधून थोडं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. आता आपण या चटणीला आता फोडणी देऊया. छोट्या 2 चमच्यांनी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडी मोहरी टाकली आणि 1/2 चमचा डाळ टाकलेली आहे उडदाची आणि 3 लाल मिरच्या टाकल्या, 3-4 कडीपत्त्याची पानं टाकली आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. आणि ह्या फोडणीला चांगलं परतून घ्यायचं आणि या चटणीवर टाकायचं. अशी आपली आता चटणीसुद्धा तयार झालेली आहे. आणि आता आपण वडे करायला घेऊ. हे वड्याचं पीठही आपलं छान भिजलेलं आहे. यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं खोबरं बारीक तुकडे करून टाकायचे. कडीपत्त्याचे 7-8 पानं मी बारीक हातानेच बारीक करून टाकत आहे किंवा चिरून टाकायची. आणि अगदी थोडीशी कोथिंबीर ती बारीक चिरून टाकायची. आणि यामध्ये आपल्याला 1/2 चमचा मिरे पावडर टाकायचा आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि या पिठाला 5 मिनिटासाठी आपल्याला चांगलं फिटून घ्यायचं आहे. एकदम हलकं होईपर्यंत म्हणजे वडे आपले छान होतात. पीठ आपलं आता चांगलं फेटलेलं आहे. यामध्ये आपल्याला पातळ वाटलं तर यामध्ये आपल्याला 3-4 चमचे तांदुळाचं पीठ टाकायचं. तांदुळाच्या पिठामुळे वड्याला रंगही चांगला येतो आणि वडेही कुरकुरीत होतात. इथे मी 4 चमचे तांदुळाचं पीठ टाकलेलं आहे. कॅमेरा बंद होता. आता एका वाटीला रुमाल बांधून घ्यायचा आणि त्यावरती या पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आहे. हाताला पाणी घ्यायचं किंवा आपण रुमाल वल्ला करून तोही बांधू शकतो. हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि पिठाचा गोळा घ्यायचा. आपल्याला ज्या आकारामध्ये वडे करायचे आहे, जेवढे मोठे करायचे किंवा लहान करायचे तेवढं पीठ घ्यायचं आणि असं त्या रुमालावरती ठेवायचं आणि मध्ये त्याला बोटाने होल पाडायचं. आता हा वडा आपण असाच वाटीने सोडू शकतो किंवा हातावरती घेऊन तेलामध्ये टाकायचा किंवा आपण चमच्यावरती पण वडे बनवू शकतो आणि हाताने वडे बनवू शकतो. कोणत्याही पद्धतीनं आपल्याला जी सोपी वाटते त्या पद्धतीनं आपण वडे बनवायचे. किंवा आपल्याला तेलामध्ये हातांनी टाकायला भीती वाटत असेल तर या पद्धतीने अशीही वडे टाकले तरीही चालतात. लगेच 1 मिनिटानंतर लगेच वडा तेलामध्ये धरल्यानंतर लगेच खाली पडतो आणि थोडंसं लालसर व्हायला लागलं की मग त्या वड्याला उलटून घ्यायचं. असे आपले आता वडे सांबार चटणी तयार झालेले आहे. बघू शकता एकदम छान आणि आतमधून मऊ असे वडे झालेले आहेत आपले. वरती क्रिस्पी कसे वाटले तुम्हाला हे वडे चटणी आणि सांबार कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.